दुःखांचा काळ संपला, उद्याचा शनिवारपासून या राशींचे भाग्य बदलणार शनिदेव। नमस्कार मित्रांनो, ॲस्ट्रो मराठी या चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत। मित्रांनो, दुःख किंवा संकट कितीही मोठे असले तरी एक ना एक दिवस त्यांचा अंत निश्चित आहे। मनुष्य जीवन हे गतिशील असून सुख दुःखांच्या अनेक रंगाने नटलेले आहे। जीवनाच्या संघर्षमयी प्रवास करत असताना अनेक संकटाचा सामना करून सुखप्राप्तीच्या शोधात आपण जगत असतो आणि त्यातच बदलती ग्रहदशा माणसाच्या जीवनाला अनेक प्रकारे प्रभावित करत असते। ज्योतिषशास्त्रानुसार बदलत्या ग्रहदशेचा मनुष्याच्या जीवनावर सकारात्मक किंवा नकारात्मक प्रभाव पडत असतो। बदलती ग्रहदशा माणसाच्या जीवनाला अनेक प्रकारे प्रभावित करत असते। जेव्हा ग्रहदशा नकारात्मक असते तेव्हा मनुष्याला जीवनात अनेक कटू प्रसंगांना सामोरे जावे लागते, पण हीच ग्रहदशा जेव्हा शुभ आणि सकारात्मक बनते तेव्हा व्यक्तीचे भाग्य बदलायला वेळ लागत नाही। असाच काहीसा शुभ आणि सुंदर अनुभव या राशींच्या जीवनात येणार असून उद्याच्या शनिवारपासून या राशींच्या जीवनात मांगल्याची सुरुवात होणार आहे। कारण उद्याच्या शनिवारपासून या काही खास राशीवर भगवान शनिदेव अत्यंत प्रसन्न होणार आहेत। शनीची शुभदृष्टी आपल्या राशीला लाभणार असल्यामुळे आपल्या जीवनातील दुःखांचा काळ आता समाप्त होणार आहे। जेव्हा शनीची कृपा बरसते तेव्हा भाग्य बदलायला वेळ लागत नाही। आपल्याही जीवनात शुभ आणि सकारात्मक घटना घडायला सुरुवात होणार असून दुःखांचा अंधकार दूर होणार आहे। सुखांचे सुंदर दिवस आपल्या वाट्याला येणार आहेत। शनिवार हा भगवान शनिदेवताचा दिवस असून उद्याच्या शनिवारपासून या राशींना शनीचा विशेष आशीर्वाद प्राप्त होणार आहे। मित्रांनो, भगवान शनिदेव भाग्याचे कारक असून ते कर्मफलाचे देवता आहेत। शनीला न्यायाचा देवता देखील मानले जाते। तर चला जाणून घेऊयात त्या राशीबद्दल। यामध्ये सर्वप्रथम जी राशी येते ती आहे मेष राशी। तुमचे नशीब आता तुमची साथ देणार आहे। तुम्ही हातात घेतलेले काम अगदी सहजपणे यशस्वीरित्या पूर्ण होण्यासाठी नशीब मदत करणार आहे। तुम्ही सज्जनांचा आदर कराल, मन प्रसन्न होईल, आपली आर्थिक चिंता दूर होईल, आपण मांगलिक कार्यक्रमात सामील होऊ शकता, लोकांशी चांगले संबंध प्रस्थापित होतील, आपण ठरवलेले कार्य पूर्ण करण्यावर आपला विश्वास असेल, आपण हाती घेतलेले कार्य पूर्ण केल्याने आपल्याला मोठा लाभ मिळू शकतो। मित्रांनो, यामध्ये दुसरी जी राशी आहे ती आहे कर्क राशी। कुटुंबासमवेत चांगला काळ व्यतीत करण्याची उत्तम संधी आपल्याला प्राप्त होईल, मन प्रसन्न होईल, कामात आपल्याला अपेक्षितपेक्षा जास्त पैसे मिळतील, नशिबाचे पूर्ण सहकार्य होईल, अचानक आपल्या कुठेतरी चांगली बातमी मिळेल, कामात यश मिळेल, कुटुंबातील सदस्याला आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवू शकतात। बुध आपल्या राशीच्या सातव्या स्थानावर आहे, जे आपले नशीब उघडू शकते, धनलाभ होण्याची शक्यता आहे। मित्रांनो, यामध्ये तिसरी जी राशी आहे ती आहे वृश्चिक राशी। आपल्याला आपण थोडे आळशी झाले असल्याचे जाणवेल। आपण लेखन अभ्यासामध्ये पूर्णपणे लक्ष केंद्रित करण्यास सक्षम राहणार नाही। आरोग्यामध्ये चढ उतार होऊ शकतात। प्रेमाच्या नातेवाईकाकडून तुम्हाला संपूर्ण सहकार्य मिळेल। अल्पवयीन मुलांच्या वागणुकीवर नियंत्रण ठेवा। कुटुंबाच्या आपुलकीतून एक सुखद भावना येईल आणि कौटुंबिक वातावरण सौहार्दपूर्ण असेल। यामध्ये शेवटची आणि चौथी जी राशी आहे ती आहे मकर राशी। कुटुंबामध्ये शांती व आनंदाचे वातावरण राहील। मांगलिक कार्यक्रमात सहभागी होऊ शकता। कोणाशीही मतभेद झाल्यास समस्या निर्माण होतील। नशिबामुळे तुम्ही श्रीमंत बनू शकता। आपल्याला धनप्राप्तीच्या विविध संधी मिळतील। अत्यंत चिंता आणि भावनामुळे आपल्याला शारीरिक आणि मानसिकरित्या चिंता आणि मानसिक त्रास होईल। कोर्ट कचेरीच्या कामाबाबतीत सावधगिरी बाळगण्याचा सल्ला आहे। बोलण्यात व वागण्यात संयम ठेवा, उत्पन्नापेक्षा खर्च जास्त होईल। मित्रांनो, ही माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत अवश्य शेअर करा। अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज रोज पाहण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनल ॲस्ट्रो मराठीला सबस्क्राईब करा। मित्रांनो, आमच्याद्वारा जे ही माहिती तुम्हाला दिली जाते ती ज्योतिषशास्त्रावर आधारित असून कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा ॲस्ट्रो मराठीचा हेतू नाही। अधिक माहितीसाठी तुम्ही तुमच्या तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता। तर चला मग मिळूया नव्या व्हिडिओसोबत। धन्यवाद।